नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस पडलेला असल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु काही भागात आणखीही पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे। पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रातील अतिरिक्त भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे। चला तर आपण देखील जाणून घेऊयात हा पाऊस कशामुळे पडणार आहे, याची मुख्य कारणं कोणती आहेत व कोणकोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे व तो हळूहळू महाराष्ट्राच्या जवळ पोहोचत आहे, त्यामुळे उष्ण वारे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाहत आहे। इथे सॅटेलाइट मॅपमध्ये आपल्याला त्याची दिशा दिसत आहे, त्यामुळे 3, 4 व 5 जुलैला देखील महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढेल, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे। या काळात सांगली, सातारा, ब्रह्मपुरी, गोंदिया, नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। त्याचबरोबर 4 व 5 जुलैला मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, आणि एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील या 3 ते 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर मुंबई भागात आणखी 4 ते 5 दिवस जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। मागच्या 48 तासात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे अनेक शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर काही कॉलेजेसचे पेपरसुद्धा 2 ते 3 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थाही मंदावली आहे। मुंबई परिसरातील लोकांना जरी पावसामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी राज्यातील इतर भागात मात्र शेतकरी वर्ग सुखावला आहे व बऱ्याच ठिकाणी पेरणीची लगबग देखील सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुढील काळात वेळोवेळी मान्सूनचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला पाहत रहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमचे मित्र व शेतकरी बांधवांबरोबर। तसेच तुमच्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस झाला हे कमेंट करायला विसरू नका, आणि जर आत्तापर्यंत आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलसुद्धा चालू करा। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओबरोबर। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भारत।